नमस्कार, मी अनिता दांपे. आज मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करते की वाळवी हा चित्रपट झी स्टुडिओचा 13 जानेवारीला चित्रपटगृहामध्ये दाखल होतो आहे. या चित्रपटामध्ये तुमचे लाडके असे कलावंत आहेत, सुरेश भावे, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, नम्रता संभेराव, आणि त्यांच्यासोबत मी काम करते आहे. वाळवी चित्रपटामध्ये माझी भूमिका आहे अवनीची, आणि अवनीला वाळवी खूप आवडते. आणि वाळवी हे तुम्हाला कदाचित एक अनाकर्षक नाव वाटेल, पण आमची टॅगलाईनच अशी आहे की दिसतं तसं नसतं. त्यामुळे तुम्हाला जितके अनाकर्षक हे नाव जरी वाटत असलं तरी अत्यंत आकर्षक फिल्म आहे. आम्ही याला रहस्यपट असं म्हणतो आहे, कारण याच्यामध्ये एक रहस्य आहे, आणि शिवाय हे रहस्य पाहत असताना तुमच्या मनात हास्य निर्माण होईल याची खात्री आहे. आणि लेअर्ड फिल्म आहे, आणि तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडतील, आणि तुमचा मेंदू बारीक 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 पद्धतीने आमच्या चित्रपटाने पोखरलाही जाईल, त्यामुळे जरा ताजातवानं होईल. आणि लोक वेगळ्या पद्धतीने या चित्रपटाची वाट पाहत आहेत, कारण आमचे टीझर, आमचे हा ट्रेलर हे वेगळ्या पद्धतीचे आहेत. आणि परेश मुकाशी दिग्दर्शक म्हणून ज्या ज्या लोकांना आवडतो त्याच्या परेश मुकाशी यांची फिल्म कधी येईल याच्याबद्दल लोकांना उत्सुकता असते. तर फायनली आज हा लॉकडाऊन नंतर परेश मुकाशींचा चित्रपट येतोय, आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे अनेक लोक आहेत. तर त्यामुळे मला खात्री आहे की प्रेक्षक प्रेक्षागृहामध्ये येतील 13 जानेवारीला, आणि हा आमचा वाळवी चित्रपट नक्की. सुबोध भावे यांच्यावर मी यापूर्वी काम केलेलं आहे नाटकातनं, चित्रपटांमधनं. स्वप्नील जोशी आणि शिवानी नम्रता यांना मी ओळखते, पण अत्यंत एनर्जेटिक काम करतात सगळेच जण, तर त्यामुळे यांच्यावर काम करण्याबद्दल उत्सुकता होती, मज्जा येणार याच्याबद्दल खात्री होती. आणि तसंच झालं की फार मज्जा आली स्वप्नील बरोबर, नम्रता बरोबर, आणि शिवानी बरोबर पहिल्यांदा काम करून. आणि मला माहिती आहे की सुबोधाची ताकद काय आहे, तो काय पद्धतीने येतो आणि काम करून जातो, तर ते मला माहिती आहे, आणि तो करिश्मा माहिती आहे मला त्याचा, त्यामुळे फारच मजा.